नमस्कार, कविताज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एक वडीचा प्रकार। तिखट वड्या आहेत, दुधीच्या वड्या आहेत। दुधीची भाजी साधारणतः जास्त आवडत नाही कोणाला, तर अशा प्रकारे तुम्ही जर वडीच्या स्वरूपात खायला घातली सगळ्यांना तर खूपच आवडेल। तर आता आपण वेळ न घालवता पटकन सुरू करूया। आता तर दुधीच्या तिखट वड्या करण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी काय करायचं आहे, तर दुधी किसून घेतला आहे मी इथे। तीन मोठ्या वाट्या दुधी किसून घेतला आहे, पिळून घेतलेला नाही आहे कारण दुधीला पाणी सुटेल। त्याच्यातच आपण ह्याचं पीठ भिजवणार आहोत। आणि हे दोन मोठ्या वाट्या चण्याचं पीठ घेतलं आहे आणि एक मोठी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। तर आता आपण याचं सगळं मिक्स करून घेऊया एका भांड्यामध्ये। हा दुधीचा किस घातले मी, हे पीठ घालायचं आहे। तांदळाचं पीठ आपण अशासाठी घालतो आहे की जरा वडी खुसखुशीत होईल म्हणून। आणि आता ह्याच्यामध्ये ही आलं आणि मिरचीची पेस्ट घालते, एक 2 ते 3 चमचे घातली आहे। ही हळद आहे, 2 छोटे चमचे घालते आहे। हे लाल तिखट आहे, हे पण 1-3 चमचे घातलं आहे मी। ही भाजलेल्या जिऱ्याची पूड आहे, ही पण 3 चमचे घातली आहे छोटे। जिरेपूडच्या दुप्पट आपण धनेपूड घालणार आहोत। आवडत असेल तर याच्यात लसूण पण तुम्ही घालू शकता, मी काही घातलेला नाही आहे। आणि इथे 1 टीस्पून हिंग आहे, तो घालते। हिंगाने जरा छान चव येते। मी प्रत्येक गोष्टीला जरा हिंग घालते व्यवस्थित, मला आवडतो हिंग आणि हिंगाने चव पण खूप छान येते पदार्थाला। आणि हे मीठ आहे। आणि इथे हे 2 टेबलस्पून तेल घालते। चवीला 1 चमचा साखर घालते आणि ही कोथिंबीर घालते। आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे। हातानेच करते मी मिक्स कारण व्यवस्थित हाताने छान मिक्स होईल ते। आपला दुधीचा किस आहे त्याला चोळून घेतल्यानंतर पाणी सुटेल आणि कितपत ओलं होत आहे ते आपण बघणार आहोत आणि गरजेपुरतं पाणी घालणार आहोत। दुधीला भरपूर पाणी सुटतं म्हणून अगोदरच पाणी नाही घालणार आहोत। हे बघा, हे एवढं इतपत ओलसर झालेलं आहे आपलं मिश्रण। आपल्याला अजून थोडं ओलसर करून घ्यायचं आहे। मी आता पाणी घालते आहे। खूप छान होतात या वड्या, तुम्ही नक्की घरी करून बघा। आणि अशाच या दुधीच्या वड्यांप्रमाणे तुम्ही मेथीची पानं धुवून बारीक चिरून मेथीच्या पण वड्या याच प्रकारे करू शकता। दुधी खूप जणांना आवडत नाही, लहान मुलं पण दुधीची भाजी वगैरे खात नाही, तर तुम्ही हा एक नाश्त्याचा प्रकार म्हणून दुधीच्या वड्या नक्की करून बघा। तर त्यानिमित्ताने दुधी मुलांच्या पोटात जाईल आणि दुधीमधली जी जीवनसत्व आहेत ती सगळी मुलांच्या पोटात जातील आपोआपच, अतिशय आवडीने खातील मुलं। तर थोडं किंचित घालते मी अजून पाणी। हे साधारण 1/2 कप पाणी आपण घातलं आहे। हे बघा, एवढं सरसरीत करून घ्यायचं आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता इथे हा 1 टीस्पून सोडा आहे, तो घालते मी। आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेते मी। थोडंसं चाखून बघितलं, मीठ कमी होतं म्हणून मीठ घातलं आहे थोडं। आणि आपला लिंबाचा रस घालायचा राहिला होता, 1 मोठा चमचा लिंबाचा रससुद्धा घालायचा आहे याच्यामध्ये। हे बघा, इथे हे कंटेनर एक आहे, त्याला मी तेलाचा हात लावून घेतला आहे। आणि आता त्याच्यामध्ये हे मिश्रण घालते आहे मी। स्टीमरला मी पाणी उकळायला ठेवलं आहे गॅसवर, खूप जाड नाही करायची आहे ही। अर्धच आपण घालतो आहे हे मिश्रण, अर्धा भाग आपण नंतर दुसऱ्यांदा करून घेऊया। खूप उंच घातली वडी, जास्त घातलं मिश्रण तर मग आतून कच्ची राहील ती। आता आपण हे स्टीमरला ठेवूया। हे बघा, हे असं जरा टॅप करून घ्यायचं कंटेनर। हे बघा, हे आता मी ठेवलेलं आहे स्टीमरमध्ये। इथे खाली पाणी ठेवलं आहे, पाणी उकळून घेतलेलं आहे। आणि आता आपण हे ठेवायचं आहे 20 मिनटं। आपण आता ही वडी वाफवून घेणार आहोत। हे बघा, आपली ही 20-25 मिनटं झालेली आहे आणि ही दुधीची वडी आपली रेडी झाली आहे। आता उतरवून ठेवते मी, गॅस बंद केला आहे, थंड करून घेऊया।
आता ही वड्यांवर आपल्याला फोडणी घालायची आहे, दुधीच्या तिखट वड्यांवर. हे बघा इथे मी या वड्या गार झालेल्या आहेत आणि वड्या करून घेतल्या आहेत तशा. आता आपण फोडणी करणार आहोत. ही राई घालायची आहे आणि तीळ घालायचे. तीळ जरा थोडे जास्त घालायचे फोडणीला, खमंगपणा येतो तिळाने. आणि हा कढीपत्ता आणि हिंग. ही फोडणी थोडी परतून घेते. या वड्या आहेत त्या आपण थोडा वेळ परतायला ठेवणार आहोत. थोड्या खरपूस झाल्या की मग उतरवून घ्यायचे. बघा आपल्या दुधीच्या वड्या छान परतून झालेल्या आहेत, क्रिस्पी झालेल्या आहेत, रंग पण सुंदर आलाय. चारी बाजूनी मी आलटून पालटून सगळीकडनं छान खरपूस भाजून घेतलेले आहेत फोडणीमध्ये. आता मी गॅस बंद करते, आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. बघा किती छान दिसत आहेत, क्रिस्प पण आलेलं आहे आणि तेल जास्त लागत नाही. अगदी थोडं तेल फोडणीला घातलं आहे आणि आपण वड्या करताना थोडंसं घातलं होतं तेवढंच. अतिशय पौष्टिक आहेत या वड्या, मुलांना जरूर तुम्ही करून द्या. लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतील आणि पोटभरीचं नाश्ता आहे हा. बघा इथे सॉस ठेवला आहे मी आणि आपण थोडंसं याला चव पण छान लागते. नारळ ह्याच्यावर घालायचं आहे, सुकं खोबरं घातलं तरी चालेल, मी ओला नारळ घालते आता. थोडीशी कोथिंबीर. हे अशा प्रकारे गार्निश करून द्या खायला, सगळ्यांना खूप आवडतील. नुसत्या खाल्ल्या तरी चांगल्या लागतात, चटणी किंवा सॉस पाहिजेच असं काही नाही. तुम्हाला आवडत असेल तर घ्या. कशी वाटली दुधीची वडी? नक्की करून बघणार ना, छान दिसते ना, खूप छान झालेली आहे आणि तुम्हाला लगेच खावीशी वाटत असेल ना तर करून बघा आणि मला तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. तर आजची टीप अशी आहे की ज्या लहान मुलांचं आयन कमी असतं, लोह कमी प्रमाणात असतं, त्यांना वारंवार सर्दी ताप असे आजार होण्याची शक्यता जास्त असते, तर त्यांना जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या खायला द्या. कारण की त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन असते आणि अँटीऑक्सिडंट पण भरपूर प्रमाणात असतात, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतात. तर ही टीप तुम्ही नक्की लक्षात ठेवा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर शेवटपर्यंत बघत चला आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब पण नक्की करा. चला तर आता पुन्हा भेटूया एका छानशा रेसिपीसोबत. बाय.